नागर देवळे या ठिकाणी पहिलवान अक्षयदादा कर्डिले प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून मोफत आधार कार्ड नोंदणी शिबिर संपन्न झालं. नागर देवळे येथे पहिलवान अक्षयदादा कर्डिले प्रतिष्ठान आणि अहमदनगर पोस्टल विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आधार कार्ड कॅम्प आणि सुकन्या समृद्धी योजना राबवण्यात आली आहे. बाल आधार कार्ड शिबिर मध्ये लहान मुलांचे आधार कार्ड, आधार मोबाईल लिंकिंग, आधार नोंदणी पूर्णपणे मोफत, तसेच सुकन्या समृद्धी योजना या अंतर्गत 10 वर्षाखालील मुलींसाठी योजना आहे. या योजनेचे भरपूर फायदे असून या योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असं प्रतिपादन युवा नेते पहिलवान अक्षय कर्डिले यांनी केलं. नागर देवळे येथील पहिलवान अक्षयदादा कर्डिले प्रतिष्ठान आणि अहमदनगर पोस्टल विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने बाल आधार कार्ड शिबिर, सुकन्या समृद्धी योजना शिबिर यावेळी युवा नेत्याने पहिलवान अक्षय कर्डिले, नागरदेवळे सरपंच राम पानमळकर, नागरदेवळे ग्रामपंचायत सदस्य सोनू भुजबळ, राहुल पानसरे, मयूर पाखरे, आशिष बोदर्डे, आयुब पठाण, सागर बनकर, प्रकाश शिंदे, संदीप पानमळकर, श्रीकांत हजारे, विशाल कर्डिले, महेश कर्डिले, पोस्टल विभागाचे आसिफ शेख, वसंत जाधव, अमोल बोरुडे, सुरेश वाघ, ओमकार वाघुले, विमा प्रतिनिधी नूतन शिंदे आदी उपस्थित होते. त्या माध्यमातून आमच्या तरुण मित्रमंडळांनी आयोजित केलेल्या आजच्या बाल आधार कॅम्प, त्याचसोबत पोस्टल विभागाचे इतर कार्यक्रमाचे त्या निमित्तानं तिथं उपस्थित असलेले आपल्या नागरदेव ग्रामपंचायतचे सरपंच रामजी पानसरे, त्याचप्रमाणे उपस्थित असणारे पंचायत समितीचे रामजी पानसरे, असणारे ग्रामपंचायतचे सदस्य आशिषजी कोदर्डे, मयूरजी पाखरे, त्याचप्रमाणे उपस्थित असणारे आमचे आयोगजी पठाण, विनयजी सातकर, त्याचप्रमाणे संदीपजी पानवेकर, उपस्थित असणारे हरिओम, असणारे सर्वच सोनूजी भुजबळ, सर्व नागरदेव ग्रामपंचायत सोसायटी, सर्व ग्रामस्थ, सर्वांनी या कार्यक्रमासाठी पूर्ण चांगल्या प्रकारचा प्रतिसाद दिला. सकाळी 10 वाजल्यापासून कार्यक्रम चालू झाला आणि आतापर्यंत 50,000 मुलांचे आधार कार्ड नाव नोंदणी केली आहे. त्याचप्रमाणे जे काही तरुण मुलं आहेत, जे काही मोठा लेडीजचा जेंट्सचा वर्ग आहे, त्यांचं देखील आधार कार्ड मोबाईलला लिंक करण्याचं काम आजच्या या कार्यक्रमातून होतं आहे. तसंच पोस्टल विभागाचे भरपूरसे असे नवीन नवीन योजना आहेत, या देखील आज या माध्यमातून महिलांच्या हस्त्यान, तरुण मुलांच्या हस्त्यान या देखील या कार्यक्रमातून होत आहे. निश्चित स्वरूपात आपल्या या भागामध्ये प्रथमतः असा कार्यक्रम होतो आहे आणि नक्कीच याच्यामधून सर्वसामान्य जे काही बाल मुलं असतील, आता आपण पाहतो की एखाद्या लहान मुलाचं आधार कार्ड काढायचं म्हटलं तर आपण फारसं त्या गोष्टीसाठी म्हणजे लांब कुठं असलं तर जात नाही, कंटाळा करतो, किंवा काही काहींची जाणे येण्याची लहान मुलांना घेऊन सोय नसते, किंवा आज आपण पाहतो की बाहेर ठिकाणी गेलो तर तिथं आपल्याला पैसे देखील लागतील. पण आज ह्या माध्यमातून मोफत हे बाल मुलांचं आणि इतर योजनांचा हा कार्यक्रम होतो आहे. निश्चित ह्या तरुण मित्रमंडळाने चांगल्या प्रकारचं आयोजन नियोजन करून आजचा कार्यक्रम घडून आणला, तर त्यांचे सर्वच आमच्या मित्रमंडळाचे मनपूर्वक आभार मानतो. ह्या आजच्या कार्यक्रमाला माझ्या वतीने आमदार शिवाजीराव पाटील साहेबांच्या वतीने व आमचे सर्वच नागरदेवतेचे सहकार्यांच्या वतीने या कार्यक्रमाच्या निमित्तानं मनपूर्वक अशा शुभेच्छा देतो. कालच्या महाशिवरात्रीच्या आपल्याला सर्वांना लाख शुभेच्छा देतो. आज या ठिकाणी अक्षयदादा कर्डिले प्रतिष्ठान आयोजित कार्यक्रम आयोजित केला होता. तमाम जनतेने याला प्रतिसाद उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. अशा प्रकारचे अनेक कार्यक्रम जनप्रतिनिधी यांच्या सहाय्याने अनेक ठिकाणी घेण्यात यावेत असे मी या ठिकाणी सर्व जनतेला आभार मानतो. प्रतिनिधी निलेश आगरकर, न्यूज 24, अहमदनगर. आता चुकवू नका आनंदाचे योग, घरी आणा जॉइंट योग. मणके विकार, गुडघेदुखी व संधिवातावर त्वरित आरामदायक असे जॉइंट योग मलम व तेल उपलब्ध.
राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी।